सो प्रियंका आपल्या सोबत येते गडावरती तिकडे. सो प्रियंका आपल्याला रस्ता दाखवणार आहे. सो लेट्स गो. नमस्कार मित्रमंडळी, मी सकाळी 9 पुण्यामधून निघालो. हा व्हिडिओ जरा जास्तच लेट झाला असो. आज आपण जात आहे रायलिंग पठाराला. खडकवासलापासून समोर आल्यावर डोंजे फाट्याच्या डावीकडे धुक्याने आच्छादलेला सिंहगड नजरेस पडला. समोर खानापूर गावामध्ये एक टपाल येणार होते, त्यामुळं मी तिथल्या पोस्ट ऑफिसला थोडा वेळ थांबून समोर निघालो. पावसाळ्यामुळे भारताच्या शेतीतून दगडांवरून कोसळणारे पाणी खूपच भारी वाटते. मागच्या 8-10 दिवस कंटिन्युअस पाऊस पडत असल्यामुळे बाबेघाटाच्या पायथ्याशी असलेला रस्ता जरा जास्तच खराब झाला होता. एक दुसरा रस्ता होता, पण ते मला नंतर माहिती पडलं. वेल्ले गावापासून उजवीकडे वळल्यानंतर आपल्याला हा बोर्ड दिसतो. समोर हा डांबर रस्ता संपल्यानंतर शेवटचे जे 3-4 किलोमीटर आहे तिथे असा रस्ता आहे. खूपच पाऊस असल्यामुळे हा रस्ता एकदम असा चोपडा चोपडा झाला होता आणि गाडी खूप जास्त स्लिप होत होती. तिथे खाली सिंगापूर गाव आहे, त्या गावाकडे रस्ता जातो आणि इथून जे आहे आता पावसाळा असल्यामुळे छोटंसं वॉटरफॉल आहे इथे आणि हा जो आहे तर हा वरती रस्ता जातो आहे. इथून जे आहे अजून मोहरी गाव आहे वरती 400 मीटर आणि तिथून आपल्याला रायरी पठारासाठी रस्ता आहे. सो गाडी इथं वरती आणतात नव्हती कारण रस्ता खूप खराब होता. सो आता इथून वर चाललो आहे आपण. सो असा रस्ता आहे, इथून वरती गाडी नेणं खूपच अवघड आहे. सो आपण इथून आता चालत जाणार आहे वरती. फायनली 5-10 घराचं छोटंसं गाव मोहरी या बेस व्हिलेजमध्ये एका मावशीकडे इंद्रायणी भात, तापवून कोमट झालेलं दूध व आईच्या हातची चव असलेला ठेचा याची चव आजही हा व्हॉइस ओव्हर देताना जशीच्या तशी आठवते. गावाकडला काळा चहा कुणाला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. मावशी विचारत होत्या फोटो कसं काढता येणार पटरावर. हा ना, हे थोडं कमी व्हायला पाहिजे. दुःख जर कमी झालं तर ठीक आहे, नाही तर मग काही अर्थ नाही. मावशीची भविष्यवाणी खरी झाली का खोटी हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच दिसेल. सो हे जे गाव आहे या गावातून आपण इथून निघालोय आता. तुझं नाव काय? प्रियंका. प्रियंका, किती वेळ लागतो जायला बाळा? एक तास लागतो. बापरे, एक तास का अर्धा तास? मला तर ते म्हटलं अर्धा तासच लागतो. लाईव्ह एक्झाम्पल, लहान मुलं कधी खोटं बोलत नाहीत. कारण खरं आहे आम्हाला जायला एक तास लागला आणि यायलाही एक तास लागला. नुकताच पाऊस पडल्यामुळे रस्त्यावरून नितळशार असं पाणी वाहताना दिसत होतं आणि आपल्यासारख्याच भटकंती करणाऱ्या काही मित्रमंडळींनी रस्ता चुकू नये म्हणून ह्या अशा प्रकारच्या खुणा रस्त्यावरती करून ठेवलेल्या होत्या. मध्येच काही रानफुलेही आपल्याला बघायला मिळत होते. इथे जे आहे तर खाली इथे लिहिलेलं आहे दगडावरती लिंगाणा आणि पलीकडे लिहिलं आहे रायलिंग पठार. सो इथे फक्त एवढी एकच खून आहे ना इथे. गावाच्या समोर आल्यानंतर इथे जे आहे खाली लिहिलेलं आहे, बघा तुम्हाला दिसेल इथे हे रायलिंग पठार लिहिलेलं आहे आणि इकडे लिंगाणा किल्ला लिहिलेला आहे. ओ बापरे, हे काय इकडे समोर? मागर आहे, मागर आहे, मागर आहे. थांबते तर थांब.
चांदर का सो मित्रांनो इथं पाऊस खूप चालू आहे आता रिंग आपल्या समोर आलेली आहे सो आपण आलेलो आहे आता लिंगाणा या साईडला येते बाजूला आणि याला कोणतं पठार म्हणतात याला हे लिंगाणा पठार आहे आणि रायरी पठार कुठं आहे तिकडे आहे का पुढं अच्छा सो आपण आता या पठारावरती आलो आहे पाऊस येतो आहे जातो आहे पावसाचा एक थेंब एकदम कानामध्ये गेला आहे माझ्या एकदम कसं तरी होतं सो हे बघा लिंगाण्याचं स्वरूप वाव हा लिंगाणा आहे का वाव टोकावरती जातात का ओ काय भारी दिसतंय तो एकदम हा जो आहे लिंगाणा किल्ला येत आहे आपल्यासमोर आणि एकदम सेकंदाला इथलं वातावरण चेंज होतं आहे सो तुम्हाला दिसत असेल इथे आत्ता किती फॉग होता आणि वर्षातच एका दोन मिनटामध्ये एवढा पूर्ण फॉग परत चालला गेला आहे असा आणि हे या साईडला कोणता किल्ला आहे साईडला किल्ला नाही काय म्हणतात याचा रायलिंग पठारावर उभं राहिल्यावर कुठेतरी गड कोटांची स्पंदनं जाणवू लागतात सह्याद्रीचे रौद्र पुढ्यात उभे राहते लिंगाण्याचे अलौकिक रूप आणि रायगडाचे दर्शन इथूनच घडते खूप सारं धुकं असल्यामुळे रायगडाचं दर्शन जरा अवघड होतं हे सारे पाहताना भान हरवल्यासारखं होत होतं इथला भन्नाट वाऱ्याचा झोत अंगावर घेताना स्वतःच्याही अंतरीची खून पटत जाते सो आता आपण आलेलो आहे लिंगाणा पठारावरती सो हे जे आहेत हे बाजूचं जे आहे ते लिंगाणा पठार आहे आणि हा समोर जो दिसतोय अरे चालला गेला परत हा धुक्यामध्ये जो आहे तो आहे लिंगाणा किल्ला इथे सो पाऊस खूपच जास्त आहे इकडे कुणीच नाही आहे तरी पण आज आहे ना मी आलो होतो तर म्हटलं की आता जायचं आहे तर ठीक आहे जाऊच सो आलो आहे आपण छोटीशी मुलगी आपल्यासोबत प्रियंका पाचवीला येते तिनं आपल्याला इथपर्यंत आणलं आहे आज सो बघा थोडा वेळ दिसतं आणि दोन मिनटामध्ये परत चालल्या जात आहे पूर्ण गिर्यारोहक नौका असो वा कसलेला निसर्गप्रेमी असो वा निसर्गाशी अपरिचित कोणत्याही मराठी मनाची तार क्षणार्धात झंकारावी आणि या रांगड्या सह्याद्रीशी त्याचं नातं कायमचं जुळावं असं हे ठिकाण म्हणजेच रायलिंग पठार.